व्यवहार्य अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करण्याची पद्धत पाहूया। आता 17/3 असा आपल्याला अपूर्णांक दिला किंवा व्यवहार्य अपूर्णांक म्हणून आपल्याला याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर आता 17/3 ने भाग द्यावा लागेल आणि 17 जर 3 ने भाग द्यायचा आहे तर 3 × 5 = 15 म्हणजे याचा अर्थ 5 चालू असेल म्हणून इथे आपण संख्या घेतली 5। आता 3 × 5 = 15 आपल्याला अंशातील संख्या 17 मधून 15 वजा करायची आहे। 17 × 15 वजा केले तर बाकी राहते 2। आता 2/3 ने भाग जाणार नाही म्हणून आपण जी बाकी राहिली तिथे अंशात ठेवू आणि छेद तसाच ठेवूया। तर या 17/3 या पूर्णांकाला पूर्णांक मिश्र म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा मिश्र अपूर्णांकामध्ये आपण जर रूपांतरित केलं तर 5/2/3 असं अशा पद्धतीनं व्यक्त होईल। आता आपण केलेली मांडणी बरोबर आहे का बघा, 3 × 5 = 15 + 2 = 17 / 3। परत उदाहरण पहा, 25 + 6 = 7। आता 7 ने भाग द्या 25 ला, तर 7 × 1 = 21, 3 चा भाग जाईल म्हणून पूर्णांकी संख्या 3, 25 मधून 21 गेले, राहिले 4 जी बाकी राहील त्या अंशामध्ये आणि छेद हा जशास तसा। त्यानंतर 38/5 या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात व्यक्त करूया, तर 5 ने 38 ला भाग द्या, 5 × 7 = 35, इथे पूर्णांक संख्या 7, 38 मधून 35 गेले, राहिले 3 आणि छेद 5। या पद्धतीने व्यवहार्य अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण आता याच्या उपांतरात पाहूया। जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला असेल त्याला व्यवहार्य अपूर्णांकात कसे रूपांतर करतात, समजा 4/3/6 असा अपूर्णांक आपल्याला दिलाय, तर आता 6 ने आपल्याला 4 ला गुणायचं आहे, 6 × 24 अधिक अंशातील 3 आणि 6 = 6, 24 + 3 म्हणजे 47/6 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर होईल। परत बघा, 7/3/8, तर आता या ठिकाणी अपूर्णांकाचा छेद 8 आहे, छेदाने आपण पूर्णांक संख्या 7 ला गुणलं, 7 आणि 8 यांचा गुणाकार 56 अधिक अंशातील 3 आणि छेद 7, छेद जो दिलाय तोच 8। आता 56 + 3 = 59 / 8। परत लक्षात घ्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला असा जरी दिला तरी आपण हीच क्रिया करतो किंवा ही मांडणी जर आपल्याला 7/3/8 अशी जरी दिली तरी देखील आपण हीच क्रिया करत असतो, 8 ने आपण 7 ला गुणणार, परत 56 + 3 = 8 म्हणजे 59/8 हे झाले त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकामध्ये इथं रूपांतर केलं। अजून एखादं उदाहरण आपल्याला पाहता येईल, 4/3/5, तर 4 ला आपण 5 ने गुणणार, 4 × 5 = 20 आणि 3/5 आणि 20 + 3 = 23/5। व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना कशा पद्धतीने करतो पहा, समजा 12/7 याला आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे तर आपल्याला 12 ला 7 ने भाग द्यावा लागेल आणि 12 ला 7 ने भाग देताना पहा, 7 × 1 = 7,
एक सा भाग जाईल म्हणून इथे एक घेऊ. आता 12 मधून 7 गेले तर 5 सोडले, 5 ला 7 ने भाग जात नाही म्हणून एक नंतर आपण दशांश चिन्ह घेऊया. आता बाकी जी 5 सोडली होती दशांश चिन्ह घेतल्यामुळे 5 वर आता 0 ठेवतोय, 50 होईल. तर 7 49 49 ला आपण 50 मधून वजा करूया. 1 उरला, दशांश चिन्ह दिलेले आहे त्यामुळे 1 वर 0 घ्या. 10 झाले. आता परत 7 1 7, 10 मधून 7 वजा केले, राहिले 3. आता दशांश चिन्ह दिलेलं असल्यामुळे 3 6 30 झाले. 7 4 28. आता 28 ला आपण 30 मधून वजा केले, उरले 2 म्हणजे 20 झाले. आता 7 2 14, 14 ला 20 मधून वजा केले, 6 म्हणजे 60 झाले. आता 7 8 56, 8 चा भाग जाईल, 56 वजा केले 60 मधून, तर आता 4 उरले म्हणजे 40 झाले. आणि 7 5 35, तर आता राहिले 5 आणि दशांश चिन्ह दिले म्हणजे 550 होईल. आता परत 7 7 49 म्हणजे परत आता काय होईल, आता 5 नंतर येणारा अंक हा 7 असेल, 7 नंतर येणारा परत 1 असेल, 1 नंतर परत 4 येईल, 4 नंतर 2 8 आणि 5. थोडक्यात सांगायचं तर या अंक गटाची आवर्ती होईल किंवा पुनरावृत्ती होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण या संख्यांना आता पुढे भाग देणं बंद करून आपण इथं आवर्ती दर्शक चिन्ह देणार आहोत. याला आपण असे म्हणू या अंक गटाचे आवर्तर म्हणू. समजा 33 या संख्येला आपल्याला 9 ने भाग द्यायचा आहे, तर 33 या संख्येला 9 ना भाग देताना 9 3 27. आता 33 ला आपण 27 33 मधून वजा केले तर राहिले 6. आता 6 ला 9 ने भाग जाणार नाही म्हणून इथं दशांश चिन्ह दिलं. आता 6 झाले 60, 9 सक 54, 54 ला 60 मधून आपण वजा करूया, खाली परत राहिले 6, 6 परत 60 झाले. आता परत 9 सक 54, म्हणजे या ठिकाणी काय होईल, लगेच 6 ची आवर्ती होईल. जेव्हा एकाच अंकाची आवर्ती होत असते त्यावेळेस आपण याला परत परत न लिहिता असं टिंबटिंब देतो किंवा 3 दशांश आवर्ती 6. पण इथं एकच अंक असल्या दशांश आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर 3.47 असा दशांश अपूर्णांक दिला आणि याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं जर म्हटलं तर दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे आपल्याला 1 वर 0 ठेवायचे आहेत आणि तयार झालेली संख्या छेदामध्ये लिहायची. तर या संख्येमधला दशांश चिन्ह आपण काढून घेणार. तर संख्या आपल्याला 347. दशांश चिन्हानंतर 2 अंक आले म्हणून छेदामध्ये आधी 1 घ्या. दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे 0 1 वर ठेवायचे आहे. तर या दशांश अपूर्णांक संख्येला आपण व्यवहारी अपूर्णांक समजा आपल्याला 4.2 किंवा 4.2, तर या ठिकाणी काय करावं लागेल, मग दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून दशांश चिन्ह न घेता अंशामध्ये 42 आणि 1 वर 1 0 आहे. तसेच 7.9352. आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 4 अंक आले, याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्ह आपण सोडणार आहे घेणार नाही. आणि मग या ठिकाणी 79352 छेद. आता दशांश चिन्हानंतर 4 अंक आहे म्हणून 1 अंक घेऊ. इथं आपण 1 वरती 4 0 घेणार आहोत. त्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर